धनादेश अनादर प्रकरणी 3 महिने कारावास. पतसंस्थेकडून व्यवसायासाठी 50,000 कर्ज घेऊन परतफेडीसाठी दिलेला धनादेश अनादरित झाल्याने पुसद येथील न्यायमूर्ती जी एस वरपे साहेब यांनी आरोपीस 3 महिने साधा कारावास व 60,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. गजानन शिवराम चोपडे राहणार वसंतनगर पुसद असे आरोपीचे नाव आहे. राजराजेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेकडून गजानन चोपडे यांनी पानपट्टी व्यवसायासाठी 15 एप्रिल 2021 रोजी 50,000 कर्ज घेतले होते. रकमेच्या परतफेडीसाठी धनादेश दिला. पतसंस्थेने सदर धनादेश बँकेत टाकला असता पुरेशा रकमेअभावी धनादेश अनादरित झाला होता. यानंतर धनादेश अनादरित झाल्यामुळे सदर प्रकरण विद्यमान न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यावरून विद्यमान न्यायमूर्ती जी एस वरपेसाहेब यांनी आरोपीला 3 महिन्याचा साधा कारावास व 60,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.